नमस्कार मित्रांनो, मी आहे डी कुमार. तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला एखाद्याला सल्ला द्यावा लागतो किंवा एखाद्याला आपल्याला ॲडवाईस करायची असते, तर त्यावेळेस आपण एखाद्याला ते ॲडवाईस करत असताना इंग्रजी बोलताना स्ट्रक्चर कसं असावं याची माहिती आपल्याला नसते. मग इंग्रजीमध्ये ते स्ट्रक्चर आपण माहिती करून घेण्यासाठी आजचा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी. शूड कसं वापरलं जातं, शूडमुळे आपण हजारो प्रकारचे वाक्य ॲट अ टाईम तयार करू शकतो. म्हणजे त्यामुळे आपल्याला होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी वाक्य कसे तयार केले जातात ह्याची पण माहिती मिळते, आणि दुसऱ्याला ॲक्च्युली सल्ला कशा प्रकारे दिला जातो हे देखील माहिती असतं. म्हणून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, बिलकुल स्किप करू नका. फक्त 5 मिनिटांमध्ये मी सगळी गोष्ट, सगळ्या प्रकारचे वाक्य तुम्हाला समजून देतोय, आणि ते बी समजेल याची गॅरंटी घेतो. म्हणजे शूडचा अर्थ काय असतो, ला पाहिजे. म्हणजे आता ला पाहिजे म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपल्याला डॅश डॅश दिसतं, तिथं आपल्याला क्रियापद वापरायचं. मग क्रियापद हेल्प आहे, हेल्प म्हणजे काय, मदत करणे. मग इथं काय तयार होणार, मदत करायला पाहिजे. क्रियापद उठणे असेल तर उठायला पाहिजे, खेळणे असेल तर खेळायला पाहिजे, द्यायला पाहिजे, घ्यायला पाहिजे, हसायला पाहिजे, अशा प्रकारचे वाक्य. आता तू काय करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, इतरांनी काय करायला पाहिजे याचं उत्तर म्हणजे शूडमध्ये दिलं जातं. म्हणजे कोणी काय करायला पाहिजे हे म्हणजे एक ॲडवाईस आहे, एक सल्ला आहे. ह्या प्रकारचे वाक्य ह्या सूत्रानुसार आपण तयार करू शकतो. म्हणजे सब्जेक्ट नंतर शूड वापरायचं, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप, आणि ऑब्जेक्ट RPS. आता क्रियापद काय असतं हे आपण याआधी खूप व्हिडिओंमध्ये बघितलेलं आहे, आणि सब्जेक्ट काय असतं हे पण बघितलेलं आहे. टेन्सची व्हिडिओ बघा, किंवा हॅव टू, हॅज टू, विल हॅव टू, शॅल हॅव टू यांचे वाक्य बघा, किंवा इतर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज आपण बनवले ते माझ्या चॅनलवरती तुम्ही बघून घ्या. सब्जेक्ट म्हणजे काय, क्रिया करणारी व्यक्ती. मग क्रिया कोण करते, इथं यू आलेलं आहे, यू, तू. शूड म्हणजे पाहिजे म्हणून वापरलं जातं, आणि हेल्प म्हणजे मदत करणे. तू मदत करायला पाहिजे, पण कोणाला, द पुअर म्हणजे गरिबांना. तू गरिबांना मदत करायला पाहिजे, म्हणजे आपण पहिला शब्द इथं लिहिला की बाकीचं रिवर्स येतो, हे आपण इथून मागे पण पाहिलेलं आहे. म्हणजे तू, यू म्हणजे तू, त्यानंतर गरिबांना आपण द पुअर म्हणतो, तू गरिबांना, हेल्प म्हणजे मदत करणे, मग त्याला आपण ला जोडला आहे, मदत करायला, आणि शूड म्हणजे पाहिजे ह्या अर्थाने, तू गरिबांना मदत करायला पाहिजे. या ठिकाणी आपण खूप सारे वाक्य बनवू शकतो. इथं यूच्या जागेवर शी घेतलं, शी शूड, नंतर इथं गो आउट, गो म्हणजे वी वन आलं म्हणजे जाणे, जायला, आणि पाहिजे, आउट म्हणजे बाहेर, तिने बाहेर जायला पाहिजे. आणि त्याचं नकारार्थी, शी शुडंट गो आउट, शूड नॉट, शुडंट गो आउट, तिने बाहेर नाही जायला पाहिजे, अशा प्रकारे बनवता येतील. इथं करता कोणताही वापरा, शूड वापरा, आणि क्रियापद देखील कोणतंही वापरा. आता तू ही परीक्षा पास व्हायला पाहिजे, यू शूड पास दिस एक्झाम, ही परीक्षा, दिस एक्झाम. नंतर आपण तूच्या जागेवर मी पाहिजे, तर मी आपण वापरू शकतो, आय शूड ईट व्हेजिटेबल्स, आय शूड. आणि इथं जे व्हिवन आहे तिथं आपण ईट वापरलं, ईट म्हणजे खाणे, आय शूड ईट व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला, मी भाजीपाला खायला पाहिजे. आता जर समजा आपल्याला भाजीपाला खाणं सोडून द्यायचं आहे, आपण दुसरे वापरू शकतो, वी, आईच्या जागेवर वी घेला आपण, वी म्हणजे आपण, आपण वी शूड कट अवर नेल्स अँड हेअर्स ऑन टाईम, वी शूड कट म्हणजे कापणे, आपण कापायला पाहिजे, अवर नेल्स अँड हेअर्स म्हणजे आपले नखे व केस इन टाइम, वेळेच्या आत, म्हणजे आपण आपले नखे व केस वेळेच्या आत कापायला पाहिजे, किंवा वेळेवर कापायला पाहिजे. अशा प्रकारे खूप वाक्य आपल्याला बनवता येतील दुसऱ्यांना सल्ला देण्यासाठी. मग ते वाक्य जर नकारार्थी बोलायचं तर 3 नंबरला तुम्ही शूडच्या नंतर नॉट वापरा, झालं नकारार्थी. तू गरिबांना मदत करायला पाहिजे, तू गरिबांना मदत नाही करायला पाहिजे, आपण आपले नखे व केस वेळेवर कापायला पाहिजे, आपण आपले नखे व केस वेळेवर नाही कापायला पाहिजे, म्हणजे होकारार्थीचं नकारार्थी. मग प्रश्न बनवायचा प्रश्नार्थी, तर यांची आदला बदल करायचे, बस शूड इकडे आणि यू इकडे, झाला प्रश्न तयार. शूड यू हेल्प द निडी, आता हे वाक्य नकारार्थी आहे म्हणून इथं नॉट आलेलं आहे, हे वाक्य होकारार्थी प्रश्न आहे. तू प्रश्न काय, तू गरिबांना मदत करायला पाहिजे का, म्हणजे होकारार्थी, म्हणजे इथं नॉट येणार नाही. पण जर नकारार्थी प्रश्न बनवायचं, तू गरिबांना मदत नाही करायला पाहिजे का, प्रश्नच आहे, आणि नाही आलं आहे, तर इथं नॉट वापरता येईल 4 नंबरच्या वाक्यामध्ये. म्हणजे आपण काय केलं आहे, हा शूड इकडे घेतला, हा यू इकडे घेतला, बाकीचं हे वाक्य सेम आहे, तसं सेम इथं लिहिलं, तसं 4 नंबरचं वाक्य आणि 2 नंबरचं वाक्य सेम लिहिलं, इथं पण नॉट, इथं पण नॉट, बाकीचं सेम आहे, फक्त यांची अदलाबदल केली. मग याचा अर्थ तू गरिबांना मदत करायला पाहिजे, आणि याचा अर्थ तू गरिबांना मदत करायला पाहिजे, पुढे का लावलं आहे फक्त. आता 2 नंबर 4 नंबर बघा, तू गरिबांना मदत करायला नाही पाहिजे, तू गरिबांना मदत करायला नाही पाहिजे, आणि शेवटी का जोडला आहे, एक्स्ट्रा का, सारखेच वाक्य आहे.
आता हे जर डब्ल्यू एच टाइपचे प्रश्न बनवायचे तर काय करायचं, 3 नंबरचं वाक्य 5 नंबरला आणि 4 नंबरचं वाक्य 6 नंबरला लिहायचं. सेम आहे बघा तुम्ही, शूड यू हेल्प द पुअर, इथं बघा शूड यू हेल्प द पुअर, फक्त सुरुवातीला डब्ल्यू एच टाइपचा एक शब्द तुम्हाला वाढवायचा. 4 नंबरचं वाक्य 6 नंबर आणि 3 नंबरचं वाक्य 5 नंबरला अशा प्रकारे. आता अर्थ काय, व्हाय म्हणजे का जोडायचा आणि 3 नंबर 5 नंबरचं वाक्य लिहून टाकायचं, फक्त त्यातला इथला का काढायचा आणि व्हाय म्हणजे का जो शब्द तो इथं आपण टाकलेला आहे इथं जोडायचा, म्हणजे तू गरिबांना का मदत करायला पाहिजे, व्हाय शूड यू हेल्प द पुअर. त्यानंतर तू गरिबांना का मदत नाही करायला पाहिजे, व्हाय हां नाही करायला पाहिजे, त्याचा अर्थ व्हाय शूड यू नॉट हेल्प द पुअर. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नार्थी वाक्य बी बनवू शकता. जर तुम्हाला याबद्दल अजून काही प्रश्न विचारायचे तुम्ही प्रश्न विचारू शकता कमेंटमध्ये. अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी फक्त सब्जेक्ट आणि शूड वापरायचं क्रियापदाचं पहिलं रूप, आणि पुढे ऑब्जेक्ट RPSमध्ये तुम्ही काही वापरू शकता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि अजून काही विचारायचं नक्की विचारा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारीचं बेलचं आयकॉन दाबून घ्या, त्यामुळे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.